नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सायकल वरून शाळेत निघालेल्या बहीण भावाला स्कूल बसने धडक दिली आहे। या अपघातात 13 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय, तर तिचा 11 वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे। कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल समोर सोमवारी सकाळी 9 सुमारास ही घटना घडली आहे। घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील रहिवाशी कोमल नारायण पगारे व तिचा भाऊ ऋतिक नारायण पगारे हे दोघे सोमवारी सकाळी 9 सुमारास न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जात होते। त्यावेळी समोर येणाऱ्या गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसनं बहीण भावाला जोरदार धडक दिली। अपघातानंतर बस चालक योगेश भाऊसाहेब खिल्लारी घटनास्थळावरून पळून गेला। या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिच्या भावाला गंभीर दुखापत झाली आहे।